नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहणार आहात कविता क्रमांक 5 डराव डराव, इयत्ता 5वी, विषय मराठी। तर चला सुरू करूया, ऐका व वाचा। डराव 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 डराव, का ओरडता उगाच राव। आता ही मुलगी या बेडूकला म्हणते, बेडूक मीन्स फ्रॉग, बेडूकला म्हणते डराव 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 डराव, का ओरडता उगाच राव, म्हणजे तुम्ही कशाला सारखे ओरडत आहात। पत्ता तुमचा नव्हता काल, कोठून आला सांगा नाव। तुमचा पत्ता काल नव्हता, तुम्ही कोठून आला, तुमचे नाव सांगा, अशी ती म्हणत आहे। धो धो पाऊस पडला फार, तुडुंब भरला पहा तलाव। पाऊस कसा पडत आहे? धो धो धो, खूप जोरात पाऊस पडत आहे। आणि तुडुंब भरला तलाव म्हणजे काय? तलाव अगदी भरून गेला आहे। सुरू जाहली आमूची नाव म्हणजे काय? जाहली म्हणजे झाली, आमूची म्हणजे आमची, म्हणजे आमची नाव सुरू झाली। नाव म्हणजे होडी। ही बघा, ही कागदाची होडी ज्या हातात दिसते ना तुम्हाला, याला नाव म्हणतात। तर ती मुलगी म्हणते आमची नाव सुरू झाले आहे। आणिक तुमची डराव डराव, आणिक म्हणजे आणि तुमची डराव डराव सुरू झाली आहे, अशी मुलगी म्हणत आहे। बटबटीत डोळ्यांचे ध्यान, विचित्र तुमचे दिसते राव। बटबटीत डोळे म्हणजे मोठाले डोळे, म्हणजे बेडकाचे डोळे कसे असतात मोठे मोठे, आणि कसं दिसतो बेडूक? विचित्र। तर मुलगी म्हणते तुम्ही विचित्र दिसतात। सांगा तुमच्या मनात काय? ही घ्या छत्री, ही घ्या नाव। तुमच्या मनात काय सांगा अशी म्हणत आहे, आणि म्हणत आहे ही छत्री घ्या व ही नाव घ्या। जा गाठा जा अपुला गाव, आणि थांबवा डराव डराव। तुमचा गाव गाठा आणि थांबवा, तुमचा डराव डराव करणं थांबवा। ही कविता लिहिली आहे ग ह पाटील यांनी। तर तुम्हाला ही कविता व्यवस्थितपणे समजली असेल मुलांनो। आता आपण शब्दार्थ पाहूया। शब्दार्थ म्हणजे समानार्थी शब्द। तुडुंब भरणे, तुडुंब भरणे म्हणजे काय? काठोकाठ भरणे। जाहली, जाहली म्हणजे झाली। आणिक, आणिक मीन्स आणि। बटबटीत, बटबटीत मीन्स मोठाले। विद्रूप, ध्यान, ध्यान मीन्स विशिष्ट रूप। गाठणे, गाठणे मीन्स पोहोचणे। अपुला, अपुला मीन्स आपला, स्वतःचा। आता आपण स्वाध्याय पाहूया। प्रश्न क्रमांक 1, एका वाक्यात उत्तरे लिहा। पहिला प्रश्न, डराव डराव आवाज कोण करतो? डराव डराव आवाज कोण करतो मुलांनो? डराव डराव आवाज बेडूक करतो। याचं उत्तर असं लिहा तुम्ही, डराव डराव आवाज बेडूक करतो। प्रश्न क्रमांक 2, तलाव का भरला? तलाव का भरला मुलांनो? धोधो पावसामुळे, हो की नाही? धोधो पावसामुळे तलाव भरला। प्रश्न 3, बेडकाचे डोळे कसे आहेत? बेडकाचे डोळे कसे दाखवले या कवितेमध्ये? हे बघा, बटबटीत। मग तुम्ही इथे लिहा, बेडकाचे डोळे बटबटीत आहेत। प्रश्न क्रमांक 2, जोड्या जुळवा। अ गट आणि ब गट, इकडे बघा, अ गट मध्ये आणि ब गट मध्ये, इथे अ गट दिलेला आहे व इथे ब गट दिलेला आहे। तुम्हाला जोड्या जुळवायच्या आहेत। पहिलं, जोराचा पाऊस। मग याच्यामधलं काय येणार? जोराचा पाऊस, गाठा आपुला गाव, धोधो पाऊस, बटबटी डोळे, तुडुंब भरला तलाव, याच्यामधलं काय येणार? जोराचा पाऊस म्हणजे धोधो पाऊस। 2, बेडकाचे मोठे डोळे, बेडकाचे डोळे बटबटी डोळे। 3, पूर्ण भरलेला तलाव, पूर्ण भरलेला तलाव म्हणजे तुडुंब भरला तलाव। 4, स्वतःच्या गावी परत जा, स्वतःच्या गावी परत जायचं येणार गाठा आपुला गाव। प्रश्न 3, गोळातील शब्द वाचा, चित्रे ओळखा, त्यांच्या योग्य जोड्या
जुळवा. ह्या गोलामध्ये शब्द दिलेले आहेत ते शब्द वाचायचे आहेत आणि चित्र जे दिलेले आहेत ते योग्य चित्रांना योग्य शब्द जुळवायचे आहेत. गोलामध्ये दिलेल्या अक्षरांना आपल्याला ह्या चित्रांना जोडायचं आहे. तर पहिलं आहे छुमछुम. छुमछुम आवाज कशाचा असतो? पैजणचा. छन छन बांगड्यांचा आवाज असतो. किण किण पैशांचा आवाज असतो. घन घन घंटाचा आवाज असतो. खळखळ पाण्याचा आवाज असतो. कडकड विजेचा आवाज असतो. ढमढम डमरूचा आवाज असतो. आता प्रश्न क्रमांक 4, पाण्यातून प्रवास करण्यासाठी कोणकोणती साधने वापरतात? पाण्यातून प्रवास करण्यासाठी जहाज, होडी, बोट अशा प्रकारे साधने वापरतात. प्रश्न 5, पावसात भिजू नये यासाठी तुम्ही काय काय वापरता? तर तुम्ही इथे लिहू शकता, पावसात भिजू नये यासाठी छत्री, रेनकोट यांचा वापर करता. प्रश्न 6, निरीक्षण करा, आवाज सांगा व लिहा. पहिलं, वाऱ्याने हलणाऱ्या झाडांच्या पानांचा आवाज. वाऱ्याने जी झाडांचे पानं हलतात त्यांचा आवाज कसा असतो? सळसळ. मग तुम्ही इथे लिहायचं सळसळ. दुसरं, उडायला सुरुवात करताना पक्ष्यांच्या पंखांचा आवाज. पक्षी जेव्हा उडायला सुरुवात करतात तेव्हा ते पंख त्यांचा जो पंखांचा आवाज असतो तो कसा असतो? फडफड असतो. तिसरं, तापलेल्या तेलातील मोहरीचा आवाज. तुमची आई आपल्याला तेलामध्ये मोहरी टाकते तेव्हा कसा आवाज येतो? तडतड. मग इथे लिहायचं तडतड. प्रश्न 7, छत्रीचे चित्र काढा, रंगवा. छत्रीचं चित्र तुम्हाला इथे काढायचं आहे आणि रंगवायचं आहे. वाचा, लक्षात ठेवा, नाव हा शब्द या कवितेतील दोन अर्थांनी आला आहे. दोन अर्थांनी नाव हा शब्द आलेला आहे. जस म्हणजे वस्तूंचं नाव आणि नाव म्हणजे होडी. हे बघा, नाव वस्तू, व्यक्ती, प्राणी, पक्षी यांना दिलेलं एक नाव, विशिष्ट नाव, आणि नाव म्हणजे होडी. तर अशा प्रकारे हा लेसन पूर्ण झाला आहे. क्वेश्चन आन्सर पण आपले झालेले आहेत. आय होप सो तुम्हाला हा लेसन व्यवस्थित समजला असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा.